दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. प्रत्येक नेत्यानं या भेटीवर प्रतिक्रिया दिल्यात. याच भेटीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सोबत आले नाही तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे अशी माहिती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वडेट्टीवार काय म्हणाले पाहूयात. नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी. शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्रीचे काही तुम्ही स्वप्न बाळगू नये, ते काही पूर्ण होणार नाही अशी ही माहिती समोर येते आहे. की म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून पवार साहेबांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह कदाचित असू शकेल आणि त्यातून त्यांची वारंवार ते भेट घेऊन दया आणि याचना करत असतील अशी असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर पवारांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. गेल्याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करणं तुमच्या हातात. वडेट्टीवार काय म्हणतात त्यांचा काही नाही. यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना ऑफर देतील इतके अजित पवार मोठे नाहीत असं राऊत म्हणाले. अजित पवार इतने बडे नेता नाही आहे की शरद पवार सबको ऑफर दे सके. अजित पवार को पवार साहब ने बनाया है. पवार साहब को अजित पवार जी ने नहीं बनाया. 60 साल से भी ज्यादा समय पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में पवार साहब ने बिता चुके हैं. महाराष्ट्र के 4 बार मुख्यमंत्री, केंद्र में मंत्री रहे बार बार. उनका जो कद अवदाय बहुत बड़ा है. तो ये अजित पवार, हसन मुश्रीफ, ये जूनियर लोग हैं. पवार सबको ऑफर देंगे ऐसा कभी होता है क्या राजनीति में. तर या सगळ्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया आली आहे तीही पाहूयात. वडेट्टीवर काय म्हणाले ह्याच्यावरती मी एक्सप्लेनेशन देऊ म्हणजे हास्यास्पद होईल. मला काय करायचं वडेट्टीवर काय म्हणाले त्याच्याशी. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकत हा म्हणजे ह्या वर्षातला सर्वात मोठा जोक आहे. त्यांची उंची किती, त्यांची लोकसभेतली कारकीर्द किती, संसदीय लोकशाहीतली कारकीर्द किती, आणि त्यांना कोण ऑफर देणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.